साहित्य संमेलन म्हटलं की आपल्याला आठवतं संमेलनातला गडबड गोंधळ, मानापमान नाट्य आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या संमेलनाच्या चर्चा. मात्र मुंबईतल्या चेंबूरमध्ये एक आगळं वेगळं साहित्य संमेलन बघायला मिळालं. चला तर मग जाऊयात या साहित्य संमेलनात. ही आहे माझ्या जन्माची कहाणी, ही आहे माझ्या जन्माची कहाणी. ऐकली तर खरंच येईल तुमच्याही डोळ्यात पाणी. जन्म घेईन मोठी होईन केली होती आशा, जन्म घेईन मोठी होईन केली होती आशा, पण हे देवा तूही केलीस माझी निराशा. गर्भ म्हणून दिलं होतंस मला ज्या पोटी, गर्भ म्हणून दिलं होतंस मला ज्या पोटी, ती माणसंच नव्हे तर ती आईही होती खोटी. मारताना मला आई तूही नव्हती केलीस गय, मारताना मला आई तूही नव्हती केलीस गय, सांग आई असं का केलंस, मला उत्तर हवं, मला उत्तर हवं. या बालकवीची ही स्त्रीभ्रूण हत्येवरची कविता ऐकली की गॅजेट्सच्या जमान्यात अजूनही लहान मुलांमध्ये साहित्याची ओढ आहे याची जाणीव होते. उद्याचे साहित्यिक घडवण्यासाठी मुंबई मराठी साहित्य संघ आणि स्वामी मुक्तानंद हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने बालकुमार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृतीचं संवर्धन व्हावं यासाठी या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रंथदिंडी, कथाकथन, काव्यवाचन तसंच काव्यसंमेलन आणि अनेक मान्यवर साहित्यिकांच्या प्रकट मुलाखती असा भरगच्च कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला. हे नियोजन बाल साहित्यिकांनीच केलं होतं. मुलांनी पुस्तकं वाचली तर त्यांना अजून ज्ञान मिळेल. मोबाईल आणि गॅजेट्समुळे वेगवेगळ्या आपल्याला सवय लागू शकतात, त्यामुळे त्याच्याऐवजी आपण एक पुस्तक रोज वाचलं तरी चांगलं. या ॲक्टिव्हिटीजमधून मला खूप मोठा आनंद मिळाला, तसेच मला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाला. या आज झालेल्या कथाकथन स्पर्धेतून तसेच कविता वाचनातून आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात विविध साहित्याची ओढ निर्माण झाली. आम्हाला वेगवेगळी पुस्तकं वाचण्याचे प्रोत्साहन मिळाले. ज्येष्ठ बालसाहित्यिक लम कडू यांनी या बालकुमार साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं, तर अभिनेत्री नीलम सावंत यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं. सामाजिक घटनांवर भाष्य करणारं साहित्य या बालसाहित्यिकांकडून घडवण्यात आलं, त्यामुळे भविष्यात सामाजिकतेचं भान असलेले साहित्यिक घडतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली जाते. मोठ्या माणसांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की छोट्या मुलांनाही काही भावना असतात, त्यांना पण लिहिता येतं, त्यांनाही व्यक्त व्हायचं असतं, आणि ते व्यक्त होण्यासाठी आपण जर मोठ्या माणसांनी त्यांना जर काही मदत केली नाही किंवा त्यांना त्यांची जाणीव करू दिली नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आज शाळेने जे काही काम केलेलं आहे ते अत्यंत उपयुक्त आहे, आणि अशाच पद्धतीने काम करत राहिलं तर मला वाटतं नवीन साहित्यिक निर्माण होतील. की मुलांच्या वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी हे जे प्रयत्न चालू आहेत, कारण आजकाल मुलं फक्त टी व्ही आणि मोबाईल आणि बाकी गॅजेट्समध्ये आणि त्याच्यातच असतात, ते शाळेकडनं असे उपक्रम राबवले जाणे आणि मुलांना प्रोत्साहन देणे की वाचन करा, वाचनाची आवड निर्माण करणं, ह्यासाठी शाळा जे काही करते त्याच्यासाठी मी खरंच खूप मला फार बरं वाटलं आणि मला फार आनंद झाला आहे. भविष्यात प्रतिभावंत साहित्यिक घडवायचे असतील तर लहानपणापासूनच अशा साहित्य संमेलनातून बालसाहित्यिकांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. अमोल पेडणेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.